वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। सर्टिफिकेट तर मिळणारच, पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट्स मध्येच। कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत, ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस। ना शिक्षणाची अट ना वयाची अट, कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते। बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आयटी सेक्टर। एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी। क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग सॉफ्ट टेक्नॉलॉजी। ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग, आमराई रोड, महासत्ता चौक, इचलकरंजी। सहकार रत्न रावसाहेब पाटील अनंतात विलीन। बोरगावकरांनी दिवसभर बंद पाळून वाहिली आदरांजली। सहकार क्षेत्रातील एक तपस्वी महात्मा, बोरगाव परिसराचे भाग्य विधाते, अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब पाटील वय 81 यांचे मंगळवार 25 जून रोजी निधन झाले। त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे। दुपारी त्यांचा पार्थिव देह आणून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली। त्यानंतर सायंकाळी अरिहंत मराठी शाळेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। सहकार रत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना काही काळ त्यांनी प्रतिसाद दिला होता, पण सोमवारपासून उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे मंगळवार 25 जून रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी निपाणी मतदारसंघात पसरली, त्यामुळे पाटील यांच्यासह अरिहंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते, उत्तम पाटील प्रेमी, उत्तम पाटील युवा मंच आदींसह कर्नाटक व महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी व मान्यवरांच्या उपस्थित बोरगाव येथील हुपरी मार्गावरील अरिहंत मराठी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील, उत्तम पाटील यांनी पार्थिव देहाला भडाग्नी दिला। दादांच्या मागे पत्नी मीनाक्षी, मुले अभिनंदन पाटील, उत्तम पाटील, मुलगी दीपाली पाटील, सुना विनयश्री, धनश्री, नातू पृथ्वीराज, युवराज, वैष्णवी असा परिवार आहे। यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी, शशिकला जल्ले, माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार महांतेश कवटगिमट, माजी खासदार अण्णासाहेब जल्ले, माजी खासदार रमेश कत्ती, संजय काका पाटील, चनराज हट्टीहोळी, उत्तम आवाडे, राजेंद्र वडर, राहुल आवाडे, पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार सुभाष जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील तालुका जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।